कागल मतदार संघ हा कोल्हापुरातील खूप महत्त्वाचा मतदार संघ आहे। राजकारणाचे माहेर घर म्हणून कागल मतदार संघाकडे पाहिले जाते। या मतदार संघाकडे संपूर्ण कोल्हापूरकरांचे लक्ष लागून राहिलेले असते। या मतदार संघाचा विस्तार हा कागल पासून आजरा सीमेपर्यंत पसरला आहे। गडिंग्लज ते मुरगुड परिसर सुद्धा कागल विधानसभा मतदार संघात येतो। चला तर पाहूयात 1962 पासून कोळकोडे मतदार संघात निवडून आले आहे। माहिती आवडल्यास शेअर करा व लयभारी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। 1962 साली पहिल्यांदा कागलचा आमदार होण्याचा मान हा शामराव भिवाजी पाटील यांना मिळाला। 1962 साली शामराव पाटील काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते। त्यावेळी शामराव भिवाजी पाटील यांना 20,739 मते पटली होती, तर सदाशिवराव मंडलिक यांना 12,292 मते पडली होती। पहिल्या निवडणुकीमध्ये सदाशिवराव मंडलिक यांचा 8,447 मतांनी पराभव झाला होता। अशा प्रकारे शामराव भिवाजी पाटील यांनी कागलचे पहिले आमदार होण्याचा मान पटकवला। 1967 साली दुसऱ्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी कागल मधून डीए निकम विजयी झाले होते। डीए निकम हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते। 1967 साली डीए निकम यांना 32,789 मते पडली होती, तर त्यांच्या विरुद्ध जे जी सावंत अपक्ष म्हणून उमेदवारी रिंगणात होते त्यांना 23,307 मते पडली होती। त्यावेळी डीए निकम 9,482 मतांनी विजयी झाले होते। 1972 साली सदाशिवराव मंडलिक यांनी आमदार होण्याचा मान पटकावला। 1972 साली सदाशिवराव मंडलिक पहिल्यांदा अपक्ष म्हणून विधानसभेवर गेले। त्यावेळी सदाशिवराव मंडलिक यांना 34,608 मते पडली होती, तर त्यांच्या विरुद्ध दौलतराव अप्पाजी निकम यांना 32,984 मते पडली होती। सदाशिवराव मंडलिक हे 1972 साली फक्त 1,624 मतांनी विजयी झाले होते। 1978 साली कागल मतदारसंघातून विक्रमसिंह घाडगे व सदाशिवराव मंडलिक हे रिंगणात होते। विक्रमसिंह घाडगे 1978 निवडणूक विजयी झाले होते, तर विक्रमसिंह घाडगे यांना त्यावेळी 35,913 मते पडली होती, तर सदाशिवराव मंडलिक यांना 24,779 मते पडली होती। 1978 निवडणुकीमध्ये विक्रमसिंह घाडगे पहिल्यांदा विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले। 1978 निवडणुकीमध्ये विक्रमसिंह घाडगे यांचा 11,134 मतांनी विजय झाला होता। त्यानंतर 1980 सालच्या निवडणुकीमध्ये पुन्हा विक्रमसिंह घाडगे व सदाशिवराव मंडलिक आमने सामने आले। त्यावेळी सुद्धा विक्रमसिंह घाडगे यांना 44,338 मते मिळाली होती, तर सदाशिवराव मंडलिक यांना 37,741 मते पडली होती। 1980 निवडणुकीमध्ये विक्रमसिंह घाडगे यांनी कागल मतदारसंघातून दुसऱ्यांदा आमदार होण्याचा मान पटकवला होता। 1980 निवडणुकीमध्ये विक्रमसिंह घाडगे यांचा 6,897 मतांनी विजय झाला होता। त्यानंतर 1985 सालच्या निवडणुकीमध्ये पुन्हा विक्रमसिंह घाटगे व सदाशिवराव मंडलिक आमने सामने आले होते, पण 1985 निवडणुकीमध्ये सदाशिवराव मंडलिक यांनी बाजी मारत दुसऱ्यांदा आमदार होण्याचा मान पटकवला होता। 1985 निवडणुकीमध्ये सदाशिवराव मंडलिक यांना 46,298 मते मिळाली होती, तर विक्रमसिंह घाडगे यांना 43,067 मते मिळाली होती। आतापर्यंत कागल मतदारसंघातील इतिहासामध्ये 231 इतक्या कमी फरकाने सदाशिवराव मंडलिक विजयी झाले होते। 1990 निवडणुकीमध्ये सदाशिवराव मंडलिक व संजय बाबा घाडगे आमने सामने आले। 1990 निवडणुकीमध्ये पुन्हा सदाशिवराव मंडलिक यांनी विजय प्राप्त केला होता। सदाशिवराव मंडलिक यांना 58,100 मते मिळाली होती, तर संजय बाबा घाटगे यांना 51,596 इतकी मते मिळाली होती। 1990 निवडणुकीमध्ये सदाशिवराव मंडलिक हे 6,504 इतक्या मतांनी निवडून आले होते। त्यानंतर पुढची निवडणूक होती 1995 सालची। 1995 सालच्या निवडणुकीमध्ये सदाशिवराव मंडलिक यांच्या विरुद्ध विक्रमसिंह घाडगे उभे होते। त्या निवडणुकीमध्ये सदाशिवराव मंडलिक यांनी सहज विजय प्राप्त करत विक्रमसिंह घाडगे यांना जोरदार धक्का दिला होता। विक्रमसिंह घाडगे यांना 60,274 विजयी उमेदवार सदाशिवराव मंडलिक यांना 71,127 मते मिळाली होती। 1995 निवडणुकीमध्ये सदाशिवराव मंडलिक हे 10,923 इतक्या मतांनी विजयी झाले होते। 1998 साली संजय बाबा घाटगे काही काळासाठी आमदार म्हणून विधानसभेवर गेले होते। त्यानंतर 1999 सालची निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये हसन मुश्रीफ विरुद्ध संजय बाबा घाटगे असा सामना रंगला।
1999 निवडणुकीमध्ये हसन मुश्रीफ यांना 67,610 मते मिळाली तर संजय बाबा घाटगे यांना 64,729 इतकी मते मिळाली होती। 1999 निवडणुकीमध्ये आमदार हसन मुश्रीफ 3,119 इतक्या मतांनी विजयी झाले होते। 2004 निवडणुकीमध्ये सुद्धा आमदार हसन मुश्रीफ यांच्या विरुद्ध संजय बाबा घाटगे रिंगणात उतरले। 2004 निवडणुकीमध्ये आमदार हसन मुश्रीफ यांना 79,533 तर संजय बाबा घाटगे यांना 78,408 मते मिळाली होती। 2004 निवडणुकीमध्ये आमदार हसन मुश्रीफ 1,125 इतक्या मतांनी निवडून आले होते। 2009 निवडणुकीमध्ये आमदार हसन मुश्रीफ यांच्या विरुद्ध संजय सदाशिवराव मंडलिक हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले। 2009 पर्यंत आमदार हसन मुश्रीफ यांनी कागल मतदारसंघावरील पकड मजबूत केली होती। याचाच फायदा 2009 निवडणुकीमध्ये हसन मुश्रीफ यांना झाला। 2009 निवडणुकीमध्ये आमदार हसन मुश्रीफ यांना 104,241 मते मिळाली तर संजय मंडलिक यांना 57,829 मते मिळाली होती। 2009 निवडणुकीमध्ये आमदार हसन मुश्रीफ यांना 46,412 इतक्या मतांनी विजय प्राप्त झाला होता। 2014 निवडणुकीमध्ये सुद्धा आमदार हसन मुश्रीफ विरुद्ध संजय बाबा घाटगे असा सामना रंगला। यावेळी सुद्धा आमदार हसन मुश्रीफ यांनी बाजी मारली होती। 2014 निवडणुकीमध्ये आमदार हसन मुश्रीफ यांना 123,626 मते तर संजय बाबा घाटगे यांना 117,692 मते मिळाली होती। 2014 निवडणुकीमध्ये आमदार हसन मुश्रीफ यांचा 5,944 इतक्या मतांनी विजय झाला होता। 2019 निवडणुकीमध्ये सुद्धा आमदार हसन मुश्रीफ यांचा विजय झाला होता। 2019 निवडणुकीमध्ये आमदार हसन मुश्रीफ यांच्या विरुद्ध शिवसेनेमधून संजय बाबा घाटगे व अपक्ष उमेदवार समरजीत सिंह घाटगे रिंगणात होते। 2019 निवडणुकीमध्ये आमदार हसन मुश्रीफ राष्ट्रवादी काँग्रेसमधून उभे होते। त्यांना 116,436 मते मिळाली होती तर शिवसेनेच्या तिकिटावर संजय बाबा घाटगे रिंगणात होते। त्यांना 55,657 मते मिळाली होती तर अपक्ष उमेदवार समरजीत सिंह घाटगे यांना 88,303 मते मिळाली होती। 2019 निवडणुकीमध्ये आमदार हसन मुश्रीफ यांचा 28,136 मतांनी विजय झाला होता। हसन मुश्रीफ यांची विजयी घौडदौड 1999 पासून सुरू झाली होती। आमदार हसन मुश्रीफ यांनी सलग 5 निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लढवल्या आहेत व 5ही निवडणुकीत ते विजयी सुद्धा झाले आहेत। कागल मतदारसंघातून सगळ्यात जास्त वेळा निवडून येण्याचा मान हसन मुश्रीफ यांच्या नावावर आहे। कागल मतदारसंघातून 1999 पासून ते आतापर्यंत आमदार हसन मुश्रीफ निवडून येत आहेत। आमदार हसन मुश्रीफ हे फक्त एकदा पराभूत झाले होते। आमदार हसन मुश्रीफ हे जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय नेते म्हणून ओळखले जातात। आमदार हसन मुश्रीफ यांच्यामुळे जिल्ह्यातील राजकारणाची सूत्रे कागल मधून हलतात असे बोलले जाते। सहकार क्षेत्रातील जाणता नेता म्हणून आमदार हसन मुश्रीफ यांची ओळख आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, पुढची निवडणूक कोण जिंकेल? कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। व 1962 पासून ते 2019 पर्यंत तुमचा आवडता कागल मधील आमदार कोणता हेही कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। कोल्हापूरहून लय भारीचे प्रतिनिधी अमर पाटील। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लय भारी कोल्हापूर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला देखील प्रेस करा। सर्वांना एकच विनंती, घरी राहा आणि सुरक्षित राहा। धन्यवाद।